मुंबईनंतर आपण जाऊया पुण्याकडे. पुण्यामध्ये दीड दिवसांच्या गणेश विसर्जनाकरता पुणे मनपा सज्ज आहे. 45 फिरते हौदसुद्धा तयार ठेवले गेलेले आहेत. त्याचं नुकतंच औपचारिक उद्घाटनसुद्धा झालं. महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्तांच्या हस्ते या फिरत्या हौदांना हिरवा कंदील दाखवला गेला. हे फिरते हौद पेठांमध्ये रवानाही झालेले आहेत. आपल्यासोबत महापौर साहेब आहेत. मला सांगा, अखेर हौद बाहेर पडतात आता लोकांना नदी पात्रात विसर्जन करावं लागणार नाही. जवळपास 5 लाख गणेश मूर्तींचं विसर्जन मागच्या वर्षी पुण्यामध्ये झालं. कोरोनाचा संसर्ग पुण्याचा जर आज पाहता, ही 5 लाख गणेश मूर्ती आणि त्याच्यासोबत जवळपास 4 माणसं जरी प्रत्येक मूर्तीसोबत म्हटलं तरी 20 लाख लोक रस्त्यावरती येण्याची शक्यता 10 दिवसांमध्ये आहे. आणि म्हणूनच आम्ही सर्वप्रथम पुणेकरांना एक आवाहन केलं की यावर्षी कोरोनाचा विचार करता, आपल्या शहरावरचं हे संकट पाहता, प्रत्येकानं आपल्या घरातला गणपती हा घरीच विसर्जन त्या मूर्तीचं करावं. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने आपल्या गणेश मूर्तीचं विसर्जन हे हौदातच मंडळाच्याच मांडवामध्ये करावं, अशा प्रकारचं आव्हान, अगदी आग्रहाचं आव्हान पुणेकरांना आम्ही केलं. त्याला अत्यंत चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचा आम्हाला मिळतोय. पण याच्यामध्ये 5 लाख मूर्ती विसर्जन करताना घरामध्ये करावं. त्याच्यानंतर जर अगदीच अडचण आली, काही अपवादात्मक घटना घडू शकतात, दाट लोकवस्तीचा विषय, अनेक अडचणी जर याच्यामध्ये आल्या, तर हे फिरते आहोत जे आम्ही केलेत, हे जवळपास 45 फिरते आहोत आता आपण करतोय. 30 महापालिकेचे आहेत. जवळपास 15 हौद हे आमचे लोकप्रतिनिधी नगरसेवकांच्या माध्यमातून तयार झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा आक्षेप जो होतो विरोधकांकडनं की हे कचऱ्याचे कंटेनर आहेत, तुम्ही खुलासा करा. हे आत्ता जे आपल्या हौद केलेले आहेत ते नवीन आहेत. ह्याच्यात एकही जुना हौद वापरला नाही. गणपती बाप्पाची धार्मिक असणारी विषय ह्याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे. आपण ह्या हौदांचं शूटिंग करून आपण जनतेला सुद्धा दाखवू शकता की हौद हे पूर्ण नवीन आहे. आपल्याला माहिती आहे पुण्यात घरोघरी गणपती बसतात, नियोजन कसं असेल? पुण्याचा गणपती म्हणजे जगभरात प्रसिद्ध आहेत. काही मानाचे गणपती आहे, प्रत्येक घरी गणपती लोक बसवतात. आणि यासाठी 3 प्रकारचे नियोजन केले आहे. पहिला म्हणजे की लोकांना आव्हान आहे की त्यांची गणपती विसर्जन त्यांच्या घरीच केला पाहिजे. त्यासाठी महापालिकेने काही प्रकारचे त्यांना केमिकल्स पण देण्यात आले आहेत. दुसरा आव्हान असं आहे की त्यांना जर गरज पडली तर आमच्याकडे काही मूर्ती संग्रहालय केंद्र आहे, त्या केंद्राला जाऊन मूर्ती दान केली पाहिजे. त्याची विल्हेवाट मग महापालिकेमार्फत लावली ते. तिसरा म्हणजे याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं की याचे फिरते हौद जे आपण पाहत आहेत, असे फिरते हौद तयार केले आहे. हे फिरते हौद जे आहे ते प्रत्येक वॉर्डला फिरत राहणार. ते होते महापालिकेचे पदाधिकारी यांचं म्हणणं आहे की विरोधक हे विरोधासाठी केवळ आरोप करतात. याच्यामध्ये जे काही आरोप होत आहेत की कंटेनर कचऱ्याचे, तसं काही नाही. आणि तसंच पुरेसे फिरते आहोत आम्ही पाठवत आहोत लोकांसाठी, आणि लोकांनी नदी पात्रात विसर्जन करू नये असंच पालिकेतर्फे आवाहन केलं जातं. आशा करूयात पुणेकर त्यांच्या आव्हानाला निश्चितच सकारात्मक प्रतिसाद देतील. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर, चंद्रकांत खुंजे, न्यूज 18 लोकमत, पुणे.